डायरेक्ट लाइन टूल वर जातो। मी इथं फ्रंट जो प्लेनर आहे तो घेतलेला आहे पहा इथं, आणि फर्स्टली क्लिक ऑन अ पॉइंट, फर्स्ट 00 ऍक्सेस, अँड देन मी इथं ह्या टाईपची इथं सेगमेंट्स घेतल्यात पहा। आता इथं तुम्हाला प्रोजेक्शन किंवा डॉटेड लाईन इथं दिसतील पहा, त्या पद्धतीनं तुम्ही ऍक्सेस फाइंड आउट करू शकता। आता एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसेल स्मार्ट डायमेन्शन, स्मार्ट डायमेन्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला याचे डायमेन्शन्स द्यायचे आहेत पहा या पद्धतीनं। ओके पहा, पहिलं डायमेन्शन जसं तुम्ही दिलं तसं इथं सांगते की त्याची ॲक्च्युअल साईज ही आहे आणि तुम्हाला कितीची पाहिजेत। मला हवी आहे ही 104 पहा, ह्या टाईपचं 104 आलं, म्हणजे स्मार्ट डायमेन्शनचं काम असं आहे की तुम्ही जेव्हा त्या लाईनीवर क्लिक करणार आणि त्या लाईनीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि साईडला घेऊन जसं क्लिक केलं तर सर्वप्रथम त्याची साईज तुम्ही टाकायची आहे। तर याची साईज मी इथं 48 टाकलेली आहे आणि जस्ट एंटर करा किंवा इथं ग्रीन बटनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही डिस्टन्स एक्झिक्यूट सुद्धा करू शकता। जस्ट मी एंटर बटन दाबलंय पहा, तर ही साईज 48x104 किंवा 104 ही साईज आलेली आहे। आता यामध्ये एक तर फिनिश पण करू शकता किंवा कीबोर्डवर एंटर पण करू शकता, जसे की मी इथं क्लोज सुद्धा केलंय पहा, इथं क्लोज झालाय। याच्यामधली काही प्रॉपर्टी तुम्हाला नंतर सांगणंच आहे, पण याच्यामध्ये हा स्केच बनलाय। पण एक लक्षात घ्या, इथं स्केचमधून बाहेर येण्यासाठी इथं एक टूल पण दिलेलं आहे। सपोज ही डिझायनिंग नको असेल तर मी कॅन्सल पण करू शकतो, आणि हवी असेल किंवा 3D वर्क करायचं असेल तर इथं सुद्धा क्लिक करू शकतो। आणि क्लिक केल्याच्या नंतर इथं पहा, यामध्ये फीचर्सवर जायचं आहे तुम्हाला आणि इथं एक्सट्रूड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता एक्सट्रूडमध्ये प्रीडिफाईन 10mmचा इथं तुम्हाला एक्सट्रूड ऑप्शन ॲक्टिव्ह झालेला आहे। मी इथं घेतोय 72 अँड देन मी याला इथं साईटला क्लिक करतोय पहा। तर याची साईज पहा प्रिव्ह्यू झालेली आहे इथं। मी याला रिव्हर्स डायरेक्शन सुद्धा करू शकतो, आहे का पहा, या टाईपचं घेतलं। किंवा ड्रॉइंगमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही असं पण करू शकता, 24+24+24 आणि एंटर, तुम्ही ह्या टाईपचं सुद्धा घेऊ शकता। जस्ट मला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे किंवा कीबोर्डवर एंटर बटन प्रेस करायचं आहे, पहा पहिला पार्ट तुमचा बनलेला दिसेल। यामध्ये नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे पहा, मला ह्या व्ह्यूमध्ये जायचं आहे, जस्ट क्लिक करतो ह्या व्ह्यूमध्ये, म्हणजे जो प्लेनर तुम्हाला पाहिजे त्या प्लेनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मला सपोज या प्लेनरवर वर्क करायचं आहे आणि एवढं कट करायचं आहे, म्हणजेच काय, एक्सट्रूड प्लस कट। आता इथे क्लिक करा पहा, इथं एक्सट्रूड प्लस बॉक्स घेतला होता आपण, पण इथे आता इथं प्लेनरवर क्लिक करून एक्सट्रूड प्लस कट, म्हणजेच एक्सट्रूड कट याच्यावर क्लिक करायचं आहे। हा प्लेनर तुम्हाला येऊन जाईल पहा इथं, आणि इथं लाईन टूलवर जायचं आहे। लाईन टूलवर गेल्याच्या नंतर मी इथं एंड पॉईंट घेतो पहा वरचा, इथून इथपर्यंत पहा। मेक शुअर की तुमचा इथं मधला मिड पॉईंट घेऊ नका, त्याच्या समोर घ्या, जेणेकरून त्या लाईनची साईज चेंज करण्याची इथं परमिशन तुम्हाला नंतर भेटून जाईल। जस्ट क्लिक करा पहा, या पद्धतीचा मी इथं सेप बनवतोय पहा, तशी तुम्हाला स्क्रीनवर डिझायनिंग पण दिसत असेल 2D त्या पद्धतीची तुम्ही करा। यामध्ये पहा इथं एक सेप बनवला आहे, तर या सेपनुसार तुम्हाला स्मार्ट डायमेन्शन इथं द्यायचं आहे। फॉर एक्झाम्पल मी इथं ह्या सेगमेंटला क्लिक केलं आहे कारण की ही जी डिझायनिंग आहे याची 16:16 साईज आहे पहा, ठीक आहे, 16:16 आहे का, म्हणजे 16 डबलची साईज इथं असेल पहा। आणि ही जी साईज आहे पहा, याची साईज तुम्हाला 24:24 याची डिस्टन्स द्यायची आहे, जे की तुम्हाला हॉरिझॉन्टल राहील 24। आता हे व्हर्टिक्युलरली तुम्हाला इथं जर साईज द्यायची असेल तर 16 डबल तुम्हाला 32 येऊन जाईल, पण ह्या सिच्युएशनमध्ये इथं सांगेल की हे जे डायमेन्शन आहे हे तुम्ही नाही घेऊ शकत कारण की ऑलरेडी 2 तुम्ही ते डायमेन्शन घेतलेलं आहे, म्हणजेच ही लाईन एक फिक्स लाईन आहे, म्हणजेच ह्या लाईनला तुम्ही मेक धिस डायमेन्शन ड्रिवन, म्हणजेच हे डायमेन्शन फक्त दाखवण्यासाठी तुम्ही ठेवायचे असेल तर ते तुम्ही ठेवू शकता। तर तसे वरचेसुद्धा ठेवू शकता, पण तुम्हाला ठेवायची गरज नसेल तर ठेवण्याची गरज नाही आहे। 24:24 पहा इथं घेतलेलंच आहे तुम्ही साईज, आणि 16:16। यामध्ये गेल्याच्या नंतर मी इथं क्लोज सुद्धा करू शकतो किंवा डायरेक्टली तुम्ही फीचर ऑप्शनवर जाऊन एक्सट्रूड कटवर क्लिक करा। आता यामध्ये ऑलरेडी 72 आपण साईज दिली होती तर ती साईज इथं येते पहा, पण आपल्याला ही जी टोटल साईज आहे ती 104 आहे आणि त्याच्यामधून एवढी साईज -24 करायची आहे, म्हणजेच तुम्ही टोटल साईजमधून ही साईज जशी तुम्हाला डिझायनिंगमध्ये दिसते पहा त्या पद्धतीने इथं मायनस पण करू शकता, म्हणजेच तुम्हाला कट एक्सट्रूजन्स आपण कितीचं घेतलं आहे 104 आणि त्याच्यामधून 24 ही मायनस टाकली आपण,
आणि जसं कीबोर्डवर एंटर केलं तशी ही साईज एक्झिक्यूट होऊन जाईल, पहा आहे का। आता तुम्हाला याला मूव करायचं असेल तर कीबोर्डवर कंट्रोल बटन प्रेस करायचं आहे आणि याला मध्ये घ्यायचं आहे पहा, आणि याला रोटेट करायचं असेल तर तुम्ही रोटेट पण करू शकता पहा। म्हणजेच तुम्हाला जर झूम करायचं असेल तर स्क्रोल बटन दाबा, आणि जर तुम्हाला रोटेट करायचं असेल तर मधलं बटन प्रेस करून ठेवा, रोटेट होऊन जाईल। आणि याला मूव करायचं असेल तुम्हाला तर मूव करण्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल, कीबोर्डवर कंट्रोल बटन होल्ड करून ठेवा आणि मधलं बटन दाबून ठेवा स्क्रोलचं, माऊसचं मधलं बटन दाबून ठेवा, म्हणजेच मूव टूल म्हणजेच पॅन टूलसुद्धा यूज करता येतो। कंट्रोल प्लस स्क्रोल बटन होल्ड करून ठेवा, झूमसाठी स्क्रोल बटन फिरवा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड तर तुम्हाला झूम होऊन जाईल। ज्या ऑब्जेक्टच्या कॉर्नरवर तुम्हाला झूम करायचं आहे त्या ऑब्जेक्टच्या कॉर्नरवर थांबा, म्हणजेच झूम होऊन जाईल पहा आहे। आणि फिट करण्यासाठी कीबोर्डवर F प्रेस करा, आणि ऑर्बिट करण्यासाठी मधलं जे स्क्रोल बटन आहे माऊसचं ते दाबून ठेवा, म्हणजेच तुम्हाला स्क्रोल होऊन जाईल। पहा या सर्व गोष्टी या डिझायनिंगमध्ये जिथं आपण शिकणार आहोत तिथं खूप महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे। आणि काही समजलं नसेल तर कीबोर्डवर F प्रेस करा, फिट टू पेज होऊन जाईल। ओके, तर ह्या पद्धतीनं आपलं फर्स्ट लेक्चर झालेलं आहे आणि ही डिझायनिंग इथं आपण सक्सेसफुली बनवलेली आहे। जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका, आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा, आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता। आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा। काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता।